घरामध्ये सुखसमृद्धी राहावी आणि त्याचबरोबर मनामध्ये असलेली इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपल्यातील बऱ्याच जणांना अनेकांकडून स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायण मधील 14वा अध्याय वाचण्याचा सल्ला दिला जातो। आणि मित्रांनो, आपल्यातीलच काही स्वामी सेवेकरी अगदी मनापासून स्वामी समर्थांची सेवा करतात आणि त्या सेवेमध्ये स्वामींच्या गुरुचरित्र पारायण मधील 14व्या अध्यायाचं वाचन करतात। कारण मित्रांनो, 14व्या अध्यायाचं वाचन जर आपण केलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतात। परंतु 14वा अध्याय वाचत असताना आणि स्वामींची सेवा करत असताना आपल्यातील अनेक स्वामी सेवेकरी अपूर्ण माहिती असल्यामुळे चुकीच्या पद्धतीने स्वामी सेवा करतात आणि त्यामुळे त्यांना सेवेचं फळ मिळत नाही। म्हणूनच मित्रांनो, आज आपण स्वामींच्या गुरुचरित्र पारायणमधील 14वा अध्याय, यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात आणि त्याचबरोबर या अध्यायाचं वाचन आपल्याला कशा पद्धतीने करायचंय, कशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे आणि कोणते नियम सेवा करत असताना आपल्याला पाहायचे आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्यापैकी असणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांनी स्वामी समर्थांची ही सेवा करत असताना दर गुरुवारी आणखीन एक प्रभावी सेवा करायची आहे। आणि मित्रांनो, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 21 दिवस किंवा 3 महिने सुद्धा ही सेवा करू शकता आणि त्याचबरोबर ही सेवा करत असताना आपल्याला गुरुवारच्या दिवशी किंवा जर तुम्ही रोज करणार असाल तर त्या दिवशी सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून केली तर त्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी समर्थही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्यावर आलेल्या सर्व संकटांपासून अडचणींपासून आपली सुटका होईल। सर्वात आधी गुरुवारच्या दिवशी आपल्याला या सेवेचा वेळ निश्चित करून घ्यायचा आहे। तुम्ही सेवा जर सकाळच्या वेळी करणार असाल तर सकाळी उठून लवकर स्नान करून आपल्या देवघरामध्ये रोजची देवपूजा करून झाल्यानंतर ही सेवा करू शकता आणि संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळच्या वेळी स्वच्छ हातपाय धुवून देवघरामध्ये अगरबत्ती आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे। आणि या सेवेमध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 गोष्टी करायच्या आहेत। सेवा करत असताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर बसून आपल्या आजूबाजूला 1 ग्लास मध्ये पाणी ठेवायचंय आणि त्याचबरोबर 1 किंवा 2 अगरबत्ती हीच आपल्या बाजूला लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत 1 माळ पूर्ण होईपर्यंत म्हणजे 108 वेळा करायचा आणि त्यानंतर गुरुचरित्र मधील 14व्या अध्यायाचं वाचन तुम्हाला 1 वेळा करायचंय। मित्रांनो, सर्वात आधी या स्वामी समर्थांच्या मंत्र आणि त्यानंतर गुरुचरित्र यामधील 14व्या अध्यायाचं वाचन तुम्हाला स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून करायचंय। तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये तुम्हाला गुरुचरित्राचं पुस्तक मिळून जाईल आणि जर तुम्हाला तिथेही मिळालं नाही तर अशा वेळी पूजेच्या साहित्याच्या दुकानातून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता। स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करून आणि त्यानंतर गुरुचरित्र मधील 14वा अध्याय वाचून झाल्यानंतर आपली सेवा पूर्ण करत असताना आपल्याला 1 वेळेस तारक मंत्र ही म्हणायचा। या सेवेमध्ये तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातही प्रसन्न वातावरण राहील।